बोल मॅडम. मॅडम काय झालं माहितीये का? आणि हात पुढे का? हात नाही खाली करायचा. किती वेळा सांगितलंय शाळा किती वाजता असते माहित नाही तुम्हाला? हो मॅडम माहिती. बोल ना. शट अप. अंगठे धरून उभा राहा पायाचे. मॅडम ट्रस्टी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. बसणं वगैरे नंतर. हे बघा मॅडम, नाजूकच सहस्रबुद्धे या मुलाला ज्याला तुम्ही छडी मारलीत त्याचे वडील आपल्या शाळेच्या नव्या इमारतीकरता 25 लाख डोनेशन देणार आहेत. आणि ते जर त्याने नाही दिलं तर ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. समजलं? तेव्हा आता त्याला सॉरी म्हणा. मी सॉरी म्हणणार नाही. अहो आपल्या शाळेला ते कोर्टात खेचतील. तू माझा कोर्ट कशाला खेचतोय? टीचरना कोर्टात खेचतील, शाळेला कसं खेचणार? शट अप. आपल्याला कोर्टातून बाहेर काढायला आपल्याकडे चांगला वकील आहे. कोण कोण आहे? माझा मुलगा ऍडव्होकेट मधुकर सहस्रबुद्धे. माय लॉर्ड, एखादा विद्यार्थी मोठा झाल्यावर, म्हणजे असा नाही असा मोठा झाल्यावर. कोणत्या विद्यार्थ्याबद्दल बोलताय तुम्ही? असा बेजबाबदार माणूस न बनता एक सुजाण नागरिक बनावं म्हणून त्याच्यावर लहानपणी संस्कार करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच आरती टीचरने सचिनला त्याच्या लहान वयात शिक्षा केली. ऑब्जेक्शन मी लॉर्ड. संस्काराच्या नावाखाली लहान मुलांना जर अशीच शिक्षा होणार असेल तर ती मोठेपणी सुजाण नागरिक नाही तर बेभान साइकिक बनतील मी लॉर्ड. शाळेत उशिरा आल्यामुळे प्रिन्सिपल सहस्त्रबुद्धेने त्याला शिक्षा केली. मग दुसऱ्यांदा शिक्षा करायची गरजच नव्हती. त्या मुलाची चूक आहे तर तो बाथरूमला गेला होता. या निरागस लहान मुलाला संपूर्ण तासभर वर्गाबाहेर उभा केला. पण प्रार्थनेची वेळ माहित असताना सचिनने त्या आधीच बाथरूमला जाऊन यायला हवं होतं. तुम्हाला आता बाथरूमला जायचं असेल तर जा ना. बघा मला झाल्यावर जाईल ना मी. मग तोही झाल्यावरच जाईल ना. मिलॉर्ड, तिरोडकर केस उगाचच भलतीकडे नेत आहेत. भलतीकडे नाही मिलॉर्ड, बाथरूम कडे नेतोय. कारण त्यामुळे यायला उशीर झालाय. मिलॉर्ड मिलो. बोल 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 बोल. मिलॉर्ड आरती टीचर तुटला होता ना का स्वच्छ. मिलॉर्ड खरं सांगायचं तर या आरती टीचर पेक्षा या सगळ्याला जबाबदार आहेत या शाळेच्या बेजबाबदार प्रिन्सिपल सहस्त्रबुद्धे मॅडम. नाही नाही आई तुटल्या तांदळासारखी स्वच्छ. अरे जज साहेबांना कळेल असं बोला. जज साहेब तुटल्या तांदळासारखी स्वच्छ. मी पण तिरोडकर उगाच साईचा पर्वत करतात. आई राईचा पर्वत करतात. मिस्टर मधुकर तुम्हाला नक्की म्हणायचं काय? ऑर्डर ऑर्डर. कोर्टा समोर आलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे कोर्ट सरस्वती मंदिर शाळेला दोषी ठरवत आहे. द केस इज क्लोज इन दिस कोर्ट. अरे सावकाश. अरे आपण कुठे आलोय? माझं घर आहे. तू इथे राहतेस? बोलता बोलता घर कधी आलं कळलंच नाही. न बोलता केव्हा आलो हे कळलं नाही. तू काहीतरी सांगणार होतास ना? सांगायचंय म्हणजे मला तुला विचारायचंय. विचार ना मग. ऍक्च्युली मी मला टेन्शन कशाला घेतो? मी तुला विचारायला सांगतेय ना. मी कुठं टेन्शन घेतो? येत आता उभा होतो आला कुठून तरी घुसला इथे अडकला इथे. बोल बोल तू बिंदास बोल. कम ऑन. बाई बाई. हा पुढे 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 नाही तुझ्या मागे मागे. आई आहे माझी. आई? बापरे. ए चल ना मी ओळख करून देतो तुझी. नाही 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 नको. माझी आई माझी आई माझी आईची आठवण आली. आई मधु. अरे मधु.
मॉर्निंग. कोण होता तो? मधू. तो माझा मित्र. कोकणस्थ ममा. तू पुन्हा सुरू झालीस. मग त्याला आत बोलवायचं होतं. मीच विचारलंस. त्याला जरा उशीर झाला होता. उशीर तुलाही होतोय ऑफिसला आणि लग्नाला. ममा. मलाही होतोय. अगं जसं तुझ्या लग्नासाठी नवरा मुलगा शोधतोय तसंच आपल्या निसर्गोपचार केंद्रासाठी बाहेर फिरून कॅनव्हसिंग करेल असा हुशार सुणसुणीत मुलगा शोधतो आहे. हॅलो. हॅलो बाबा. बाबा तुम्हाला भेटायला आलाय ना तो माझा मित्र मधुकरे. हे बघा तुम्हाला चांगलं वाटलं तरच नोकरीवर ठेवा. हा नाही म्हणजे तसा तो चांगलाच आहे. खूप साधा पण आहे. अहो त्याला साधं बाथरूमला जायचं असलं ना तरी तो सांगायला लाजतो. आणि आता त्याला जायचंय. शिवांबू केंद्रात आल्यावर प्रत्येकाला बाथरूमला होतच. थांबा मी आलो. मधू. ए मधू. मधू इकडे काय करतोयस? इकडे. कोण मी? हो टाकल्या. कोण आहे रे? मालक आहेत ते. मालक. मधो. बोला साहेब. मधो माझी मुलगी. मला म्हणाली तू राजा पवारला मुद्दामच लटकावलास. नाही तुमचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी त्याला सासरी पाठवला. तिकडे एवढी गर्दी होते साहेब म्हणून मला कळलं चुरून कुठून घ्यायचं. पण तुम्ही मला एवढं बोलवलं साहेब. तिथे बाथरूम तिकडे. ते का आईला मस्त आहे. अरे मस्त नाही जाऊन ये. कशाला? बाथरूमला जायचंय ना तुला. नाही मला बाथरूमला नाही जायचंय. मी माझ्या आईसाठी चुरण घ्यायला आलो होतो. तिच्या पायाला एवढं लागलंय ना. तिकडं काय जोक झाला का? तो व्यायामाचा प्रकार आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर माझ्या आईला एवढं पायाला लागलंय. मधूने सांगितलंय मला. कोण मधू? मधूला ओळखत नाहीस लबाड. मधू माझी मुलगी. कुठं असते ती? टूर घेऊन गेलीये कुलू मनालीला. म्हणजे तिला कुलू मनालीला कळलं की मला मुंबईला सुसुला झालीये. आईला काही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत की गातलं कळणार. बघा जोकवर हसताय ती. अरे बाबा आता नाटक पुरे झाली. मी तुला नोकरी देणार आहे. ओके. मला नोकरी देणार तुम्ही? येस. आता मधूने सांगितलं म्हणजे दिलीच पाहिजे. आईला मधूला हे पण माहिती आहे की मला नोकरीची गरज आहे. मला बरच काही माहिती आहे. नंतर सांगतो. तू आधी जाऊन ये. आओ. पण मला नाही झाली आहे. झाली आहे. आलो 5 मिनिटात. जाऊ नका तुम्ही. आलोय. धू 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 धुवायचा राजा पवार. त्याला तू लटकवलंस? त्याला नाही रे तू मला लटकवलास. धंदा म्हटलं की वसुली महत्वाची. वसुली मागती कशी हार नाही तर पार. राजा पवार ती करायचा. मी वैशाली. ही घ्या बाटली. याच्यात काय करायचं? यात जमा करायची. नमस्कार. नमस्ते. इथेच चुकायचा राजा पवार. पद्धतच चुकीची होती त्याची. आपण नवीन पद्धत वापरूया. आता यापुढे जो तुम्हाला पैसे देणार नाही ना त्याच्यावर आपण केस लावू नोटीस लावू नाहीतर शिवांबू लावू. शिवांबू म्हणजे स्वतःची सुसु. शी नाही सु. जी पोटात तर घेतातच शिवाय अंगालाही लावतात. पावडर आहे का हो? त्यामुळे कशी स्किन चमकदार होते. स्किन ग्लोरी. डिओकारी.